तर आतापर्यंत आपण डीसी टू डीसी आय सी पर्यंत बघितलं, आपलं डीसी टू डीसी आय सी पर्यंतच्या अगोदर बघितलं म्हणजे ओईपी आय सी पर्यंत बघितलेलं, हे काय आपलं चार्जिंग कनेक्टर। चार्जिंग कनेक्टर मधून आपला किती सप्लाय येतो, व्होल्टेज किती येतो 5 व्होल्ट। तर यामध्ये कंपोनंट दाखवले नाही, जे आपलं डायोड कॅपॅसिटर जे बी दिलेलं आहे, जुनं डायोड किंवा ओईपी आय सी दाखवलेलं नाही, इथं डायरेक्ट काय दाखवलेलं आपल्याला 5 व्होल्ट इन, डीसी टू डीसी आय सीला 5 व्होल्ट इन दाखवलेलं आहे। त्याचबरोबर इथं एक पी एम आय डी, पी एम आय डी नावाचं एक कॅपॅसिटर लावलेलं आहे। इथं कशासाठी लावलेलं आहे, तर आय सीला इनपुट चालला का नाही, आता आपल्याला आय सी काढून तरी बघायचं नाही ना 5 व्होल्ट चाललं आहे का, दरवेळेस आय सी काढून बघायचं का आय सीला मध्ये चाललं आहे का 5 व्होल्ट नाही। तर त्या अगोदर काय दिलेलं आहे त्याने, एक आय सीच्या बाजूला एक कॅपॅसिटर दिलेलं आहे की तिथं 5 व्होल्ट चाललं आहे का नाही। तर त्या चार्जिंग अशा बाजूला आपल्याला चेक करायचं, तिथं एक कॅपॅसिटर भेटेल तुम्हाला पी एम आय डी नावाचा। जर डायग्राम बघितलं तुम्ही, डायग्राममध्ये प्रत्येक मॉडेलचं देते कुण्या बाजूला कुठलं कॅपॅसिटर आहे। जर ह्या दोन्हीची कनेक्टिव्हिटी चेक केली वी बसची आणि ह्या कॅपॅसिटरची, कनेक्टिव्हिटी भेटणार नाही तुम्हाला, पण इथं व्होल्टेज भेटेल तुम्हाला। जसं आपण ओईपीआयसीच्या अगोदरच्या कॅपॅसिटरला 5 व्होल्ट भेटलं आणि नंतरच्या कॅपॅसिटरला 5 व्होल्ट भेटलं, मग कनेक्टिव्हिटी भेटली का दोघांची, कनेक्टिव्हिटी भेटली नाही, तसंच आहे इथं पण। त्यानंतर हे आहे चार्जिंगचं आउट, हे ग्रीन कलरचं ते दाखवलेलं आहे तुम्हाला चार्जिंग आउट, जे जातं आपल्याला बॅटरी कनेक्टरला, म्हणजे बॅटरी भरण्यासाठी सेव्ह करण्यासाठी। आता त्याचं बॅटरी भरायचं काम एक झालं, परत दुसरं काम आहे त्याचं व्ही बॅटचा सप्लाय। ज्यावेळेस आपण बॅटरी मोबाईल ऑन करतो, बॅटरी लावून बॅटरीमधून जे आउटपुट निघतं प्रत्येक सेक्शनला जाण्यासाठी, तर ते बॅटरीचं व्ही बॅट, तर व्ही बॅटचं आपण व्होल्टेज कुठं कुठं जाते ते बघतो, त्याची कनेक्टिव्हिटी चेक करतो। तर हे व्ही बॅटचं सप्लाय आहे, ते त्याच लाईननं रिटर्न येतो, तर त्याच लाईननं रिटर्न कुठे येतो, डीसी टू डीसी आय सीलाच येतो परत, डीसी टू डीसी आय सी प्रायमरी पॉवर आय सी आपली थोडक्यात। त्यानंतर हे झाली एक लाईन, हे झाली दुसरी लाईन, दुसरी लाईन कोणती आहे, व्ही पी एच लाईन। तर व्ही पी एच लाईन सगळ्यात महत्त्वाची आहे, जे शॉर्टिंग होते, पहिली शॉर्टिंग एक माहिती असेल तुम्हाला की फुल शॉर्ट होतो मोबाईल आणि हाफ शॉर्ट पण होतं माहिती आहे, पण तिसरी एक शॉर्टिंग आहे कोणती आहे, सेकंडरी लाईन शॉर्ट होते तिची, तर ह्याची हे सेकंडरी लाईन आहे, सेकंडरी लाईन। तुम्हाला हे बॅटरी कनेक्टरवर शॉर्ट किंवा हाफ शॉर्ट दिसणार नाही, त्याचं तुम्हाला बॅटरी कनेक्टरवर शॉर्टिंग दिसणार नाही, पण मोबाईल शॉर्ट असेल जेव्हा तुम्ही डी सी मशीनला लावलो त्यावेळेस तुम्हाला समजेल की ते शॉर्ट आहे, ऑटोमॅटिक पॉवर घेईल। तर हे व्ही पी एच लाईन इथून आउट होते, त्याच्यामध्ये एक तुम्हाला कॉईल दिलेली आहे, त्या कॉईलला तुम्हाला 4.2 पर्यंत व्होल्टेज, जसं आपलं बॅटरी कनेक्टरला येतं 3.7 to 4.2 पर्यंत व्होल्टेज येते पण, तर हे सप्लाय एवढ्या सेक्शनला जातो पुढं, पॉवर आय सीला, एल डी ओला, ग्राफिक आय सीला, वायफाय आय सीला, लाईट आय सीला, फ्लॅश आय सी, फ्लॅश एल ई डी, त्यानंतर ॲडिओ सेक्शन, व्हायब्रेटर, रिंगर, कॅमेरा, पुन्हा नेटवर्क सेक्शन 2G 4G, हे ह्या सेक्शनला पूर्ण तुम्हाला ह्याच आय सी तुम, जे चार्जिंग आय सी तुमची डी सी टू डी सी आय सी, ह्याच आय सी तो पूर्ण सप्लाय जातो। जर मोबाईल शॉर्ट झाला तर हे लाईन सेकंडरी लाईन भरपूर वेळ शॉर्ट असते, तर ते पण आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं कसं करायचं। त्या अगोदर एक कॅपॅसिटर दिलेलं आहे या ठिकाणी, सिरीजमध्ये कॅपॅसिटर आहे, तर त्याच्या बाजूला एक बाजूला येतं आहे 4 व्होल्ट आणि दुसऱ्या बाजूला येतं 8 व्होल्ट, या ठिकाणी 8 व्होल्ट येतं, ते पण प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला। तर हे चार्जिंग आय सी अशी वर्क होते, तर आपल्याला आता स्टेप बाय स्टेप चेक करून प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला।